रोज एक चमचा हे खा आणि चष्म्यापासून दूर राहा, अगदी 100% खात्रीशीर इलाज। बघा फ्रेंड्स, आपल्या लहान मुलांना चष्मा लागलेला असेल, त्यांची दृष्टी कमजोर झाली असेल, डोळ्यांची जळजळ होत असेल किंवा डोळ्यांमधून पाणी येत असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करा आणि अगदी खात्रीशीरपणे हे जे आपलं मिश्रण आहे ते जर तुम्ही रोज सकाळी खाल्लं तर आपण नक्कीच चष्म्यापासून दूर राहाल। बघा फ्रेंड्स, हे जे मिश्रण आहे ते करण्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागणार नाही, घरातीलच साहित्य लागणार आहेत। तर बघा, यासाठी मी घेतलेली आहे अर्धी वाटी बडीशोप। ही बडीशोप तुम्ही जाडसर घेऊ शकता, बारीक घेऊ शकतात किंवा आपल्याकडे जी कोणती असेल ती घेऊ शकता। बघा, आता ही जी बडीशोप आहे ती आपण थोडक्यात भाजून घ्यायची। त्यासाठी मी गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे आणि मीडियम फ्लेवरती ही आपण बडीशोप भाजून घेणार आहोत। बडीशोप ही आपल्या पचनासाठी खूप महत्वाची आहे, म्हणून आपण जेवणानंतर बडीशोप खात असतो। त्याचप्रमाणे मुखशुद्धीसाठी सुद्धा बडीशोप खूप महत्वाची आहे, त्याचबरोबर डोळ्यांसाठी तितकीच ही महत्वाची आहे। यामध्ये झिंक, कॉपर आणि डोळ्यांसाठीचे महत्वाचे मिनरल्स, फायबर हे आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे ठरत असतात। म्हणून ही बघा आपली भाजलेली ही बडीशोप, जोपर्यंत या बडीशोपचा छान सुगंध येत नाही तोपर्यंत आपण भाजायची। बघा, आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता ही एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। आणि बघा, आता भाजत असताना या बडीशोपचा कलर आपला चेंज झालेला आहे, म्हणजे एक थोडा तांबडा असा कलर झालेला आहे। तोपर्यंतच आपल्याला भाजायची, जास्त करपेल इतकी आपल्याला भाजायची नाहीये। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता दुसरा घटक आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बदाम। बघा, बडीशोप आपण अर्धी वाटी घेतलेली होती आणि बदाम जे आहे ते फुल भरून आपण वाटी घेतलेली आहे, तर हे बदाम सुद्धा आपण हलकेसे भाजून घेणार आहोत। जोपर्यंत या बदामला क्रॅक जात नाही, म्हणजे हलकासा तळा जात नाही, म्हणजेच हे छान कुरकुरीत असे भाजले जातात, तर तोपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे। बदाममध्ये भरपूर अशा प्रमाणात व्हिटॅमिन्स ई भरपूर अशा प्रमाणात असतात आणि हे आपल्या बुद्धीसाठी डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरत असतात। त्याचबरोबर आपल्या लहान मुलांना बघा, आजकाल तर ऑनलाईनचं काम चालतं, ऑनलाईन सगळीकडे मुलं असोत मोठे असोत यांना कम्प्युटर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या समोर बसावं लागतं, त्यामुळे त्यांची दूरची दृष्टी म्हणा किंवा दृष्टी कमजोर होत असते। तर बघा, आता आपण हे भाजून घेतलेले बदाम आपण यात टाकायचे। त्यासाठी बघा, अर्धी वाटी काळी मिरी सुद्धा आपल्याला लागणार आहे, ती हलकीशी भाजून घ्यायची आहे। आपले मुलं जर अगदीच लहान असतील, ते खाऊ शकणार नसतील, तर हे तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात। मुलं थोडे मोठे असतील किंवा खाण्याजोगे असतील तर मग हे जर काळी मिरी घेतली तर खूपच चांगलं। बघा, आता हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित भाजून एका डिशमध्ये टाकले आहेत आणि चौथा जो घटक आहे तो म्हणजे खडीसाखर। बघा फ्रेंड्स, खडीसाखर ही आपल्या साखरेपेक्षा खडीसाखर नक्कीच चांगली असते। आपल्याकडे जर खडीसाखर नसेल तर याऐवजी तुम्ही गूळ घेतला तरी चालेल, गूळ व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचा आहे। आणि बघा, हे जे साहित्य आहे संपूर्ण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि याची छान पेस्ट आपण करून घ्यायची आहे। बघा, आता अगदी बारीक असं वाटून झालेलं आहे। बघा फ्रेंड्स, यातले जे घटक आहेत ते आपल्या मुलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि डोळ्यांसाठी बुद्धीसाठी चालना देणारे असे घटक आहेत। हे बघा, आता हे जे मिश्रण आहे ते आपण एका प्लेटमध्ये काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या मिश्रणातला एक चमचा दररोज सकाळी तुम्ही दुधासोबत, कोमट दुधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत हे मिश्रण आपल्या मुलांना द्यायचं आहे। हे मुलांनाच द्यायचं असं काही नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, मोठ्यांनी जरी घेतलं तरी चालेल। आपल्या लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त हे मिश्रण आपण मुलांना नक्की द्यायचं आहे। दुधात घेतील तर दुधात किंवा पाण्यासोबत जरी घेतलं पण कोमट करायचं आहे आणि त्यासोबत हे घ्यायचं आहे। मुलं जर सकाळी नाकारत असतील, घ्यायला काचकूच करत असतील, तर हेच मिश्रण तुम्ही झोपायच्या अगोदर संध्याकाळी दिलं तरी चालेल। तर फ्रेंड्स, डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त हे जे मिश्रण आहे ते जर तुम्ही नियमित 3-4 महिने घेत गेले तर नक्कीच आपली दृष्टीमध्ये फरक पडेल आणि चष्मा आपला दूर होईल। तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। धन्यवाद।